आटपाडी तालुक्यातील सर्वांना कोरोनाच्या महाभयंकर लाटेत वरदान ठरलेले श्री सेवा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड आयसीयू सेंटर आटपाडी कोविड-19 यशस्वी लढा देत कोविड स्वतंत्र विभाग व नॉन कोविड विभाग पूर्ण क्षमतेने सुरू प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेचा लाभही उपलब्ध हॉस्पिटलची वैशिष्ट्य ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था कोविडचे सुसज्ज 25 बेड व नॉन कोविडचे 10 बेड व्हेंटिलेटर 2 बायो टच पॅप मशीन 2 अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेची सोय मल्टीपॅरा मॉनिटर्स ऑपरेशन 24 तास सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब फार्मसी एम्बुलेंस रक्तपेढी उपलब्ध तसेच इतरही आजारांवर तात्काळ सेवा उपलब्ध खरेडी येथील सीताराम महाराज साखर कारखान्याचा 11वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नाईकवडी यांच्या हस्ते करण्यात आला पंढरपूर येथील सीताराम महाराज साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ करण्यात आला कारखान्याने शेतकऱ्यांना वेळोवेळी चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे कारखान्यात अडचणी खूप असून यावर सर्व संचालक मात करीत आहेत शेतकऱ्यांना चांगला दर देऊन हा कारखाना नावारूपास आला आहे यावेळी कृषीभूषण विश्वासराव कचरे समाधान काळे श्रीकांत मोरे बीबी जाधव शिवाजीराव भोसले चेअरमन प्राध्यापक शोभा साळुंके राजलक्ष्मी गायकवाड जनरल मॅनेजर हनुमंत पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक सभासद शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषीभूषण कचरे साहेब ज्यांनी आजचा योग आणला ते सन्माननीय काळुंगे सर मॅडम त्याचबरोबर ताई सर्व कुटुंबीय उपस्थित असणारे रोंगे सर भोसले साहेब काळे साहेब श्री श्री कारखान्याचे रावसाहेब आताच माझ्या आधी बोलले ते केंद्रे महाराज माझ्यावर आलेले माझ्या उद्योग समूहातील माझे सर्व सहकारी व्यासपीठावरील सर्व मान्यवर कारण या ठिकाणी प्रत्येक जण स्वतःचं आपापल्या क्षेत्रामधलं कर्तृत्व सिद्ध केलेले असे आहेत विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर वार्ताहर बंधू उपस्थित कारखान्याचे पाटील साहेब आणि सर्व अधिकारी कर्मचारी शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी तोडणी मुकादाम तोडणी मजूर वाहनवाले त्या कार्यक्रम माझा समजून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत काळुंगे सरांनी काही वक्त्यांनी सांगितलं धाडसही केलंय पण त्यांच्या स्वभावातला तो गुणधर्म आहे दोघांच्या आणि त्यामुळं अशा अनेक गोष्टी असतील त्या स्वच्छ मनानं ते निर्णय घेऊन काम करतात पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णांचे आणखी सरांचे मॅडमचे संबंध हे दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून नागनाथ अण्णांनी सातत्यानं जो लढा उभा केला आणि त्यामधून सातारा जिल्हा सांगली जिल्हा आणखी सोलापूर जिल्ह्यातील 3 दुष्काळी तालुके यामध्ये कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी मिळालं पाहिजे म्हणून सातत्यानं 22 वर्ष पद्मभूषण नागनाथ अण्णांनी मोठा संघर्ष निर्माण केला लाखोच्या परिषदा झाल्या वेगवेगळी आंदोलनं झाली आणि त्यामुळं दुष्काळी पट्ट्यामध्ये मग टेंबू योजना असेल म्हैसाळ असेल ताकर असेल या योजनांच्या माध्यमातून बऱ्यापैकी पाणी फिरायला लागलेलं आहे आणि त्या सगळ्या कामकाजामध्ये सरांचा आणखी त्यांचा संबंध झाला आणि सातत्यानं आजपर्यंत आम्ही दोघांनी एकमेकाच्या बाजूच्या रिलेशन जे आहेत ते चांगले सम ठेवलेले आहेत खरं सीताराम साखर कारखाना सुरू करायचा निर्णय त्यांनी घेतलेला त्या बाबतीमध्ये मला सांगितलं मला सुद्धा आनंद झाला की चांगलं झालं खरं आणि हे सगळ्यांना आपल्याला पण हे कळायला पाहिजे खरं मॅडम थोड्या बोलल्या
पण हे सगळं करत असताना त्यांच्या पतसंस्थेचे किंवा त्यांच्या बँकेचे पैसे इकडे वापरलेले त्यांनी नाहीत हे मुद्दाम मी सांगतो. मला माहिती आहे मी त्याच म्हणजे नाहीतर अशी शंका येईल की बाबा तिकडचे पैसे इकडं जर वापरले तर आमच्या संस्थेचं काय. पण हे सगळं म्हणजे त्याची काही काळजी करू नये. या साखर कारखान्याच्या अडचणींच्या संदर्भामध्ये काळे साहेबांनी काही सांगितलं आणि खरं काळुंदे सरने हा निर्णय घेतला खरं चांगलं झालं. या भागातल्या या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय त्यांचा निश्चितपणानं कौतुकास्पद आहे. टोळ्यांचे किंवा मुकादमांचे करार करत असताना सुद्धा ही काळजी घ्यायला पाहिजे की ज्यांच्याबरोबर करार करायचा त्या ठिकाणी तो सीझन संपेपर्यंत बरोबर ना सीझन संपेपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. तो हंगाम यशस्वीरीतीनं पार पाडला पाहिजे. साधारणपणे दैनिक गळीत आणि त्या दृष्टीनं परफॉर्मन्स वगैरे ही टीम टेक्निकलची करेल. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.